आजची रेसिपी आहे मालवणी वडे. खूप छान आणि टेस्टी असे झटपट होणारे मालवणी वडे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये होणार आहेत. खूप छान टेस्टी असे बनून तयार होतात. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पाहा. चला तर मग आपण मालवणी वडे करायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी गॅस ऑन केल्याने पॅन ठेवले आणि हे मी 2 चमचे बडीशोप घेणार आहे, 2 चमचे उडदाची डाळ घेणार आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवून 1-4 मिनटं छान असं हे गरम करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. जर तुम्हाला याच्यामध्ये अख्खे धणे टाकायचे असतील तर तुम्ही अख्खे धणे पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण एक प्लेट घेतलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊन आपण थोडं थंड करून घेऊ, नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊ. हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. आता हे पूर्ण थंड झाले, एक मिक्सरच्या जारमध्ये आपण हे काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता मी छान असे वाटून घेतले. मी दाखवते तुम्हाला एवढं बारीक आपल्याला मऊ असं वाटून घ्यायचं. आता एक प्लेट घेतले मी, ह्याच्यामध्ये 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि पीठ मी छान चाळून घेतले व्यवस्थित. आणि 1/2 कप मी गव्हाचं पीठ घेतले, हे पण मी चाळून घेतले. आणि 1/2 कप आपल्याला ज्वारीचं पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं. ह्या कपच्या मेजरमेंट मी घेतले, हे पण मी व्यवस्थित चाळून घेतले. आता ह्याच्यामध्ये जे आपण मसाला वाटला होता तो ॲड करायचा. ह्याच्यामध्ये मसाला पण सर्व काढून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला हे सर्व एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. आता हे मिक्स झाले, आता आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे. हलकं गरम पाणी घेऊन थोडं थोडं पाणी टाकून आधी आपण स्पूनने असे मिक्स करून घेऊया. नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे असं एक घट्टसर गोळा. मी हळद दाखवायला विसरले होते. थोडं हळद, 1/2 चमचा हळद टाकायची ह्याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट असा गोळा करून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही. आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असा एक गोळा बनवून तयार केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते की किती घट्टसर आहे हे बघू शकता तुम्ही. अगदी पातळ पण नाही झालं पाहिजे, घट्ट पण नाही झालं. ह्या प्रकारे आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा. आता मी एक पॉलिथिन घेतली. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण घेऊ शकता. आणि थोडं तेल लावून घ्यायचं त्याच्यावरती. एक गोळा आपण घेऊया आणि व्यवस्थित असा एकसारखा करून आपल्याला गोल करून घ्यायचं. थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आपण आणि व्यवस्थित एकसारखा गोल करून घेऊन असं मध्यभागी ठेवून घ्यायचं आपण. आणि हाताने आपल्याला असं थापून घ्यायचं. एक साईडने आपण हाताने व्यवस्थित असं थोडंसं वर मी तेल लावून घेते आणि एकसारखं गोल करत जायचं की एकसारखा गोल येणार आहे. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं गोल करून घेतलेलं आहे. छान असं सर्व बाजूने एकसारखं आलं पाहिजे. आणि थोडं पाण्याचा हा बोट घेऊन मध्यभागी आपल्याला असं होल करून घ्यायचं. हे वडे छान असे बनून तयार होणार, फुलणार नाही वडे. तर मी गॅस ऑन केले आणि छान आपल्याला तेल कडकडीत असं तापून घ्यायचे. मी एक गोळा टाकून तुम्हाला दाखवते. असे बुडबुडे आले म्हणजे तेल छान तापले. हे काढून घेऊया आता. आणि जेव्हा आपण हे वडे तेलामध्ये सोडणार तेव्हा गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची. आता मी तुम्हाला दाखवते किती सहजपणे निघतं बघा. असं आपण एक एक वडे ह्याच्यामध्ये तळून घेऊ. छान असा गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे आणि सारखं आपण पलटी करत राहायचं नाही, व्यवस्थित असा. मी आता पलटी करून घेते, तुम्ही बघू शकता. खूप छान असे टेस्टी हे वडे बनून तयार होतात. आता तुम्ही बघू शकता छान असं गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. आता आपण तेल व्यवस्थित काढून घेऊन एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. आणि आता सर्व वडे मी तयार करून घेते. सर्व वडे आपले बनून तयार झालेत आणि एकसारखा कसा रंग आला आहे तुम्ही बघू शकता. खूप छान आणि टेस्टी हे मालवणी वडे बनून तयार झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते बघा किती छान असा रंग आला आहे. आणि मी तोडून दाखवते तुम्हाला. खूप छान असे क्रिस्पी हे वडे बनून तयार झालेले आहेत. आणि तुम्ही हे चिकनबरोबर पण सुद्धा खाऊ शकता. असेच पण खाल्ले की खूप छान लागतात आणि कुठल्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे. खूप टेस्टी असे हे वडे बनून तयार झालेले आहेत. ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.